नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो तुमच्याकडं जर रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डावरती जो तुम्हाला तांदूळ दिला जात होता तो तांदूळ आता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे आणि या तांदूळऐवजी तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या रेशन कार्डावरती पुढील महिन्यापासून नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत जीवन आवश्यक वस्तू आहेत कोणकोणते नऊ वस्तू आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निर्णय रेशन कार्ड धारकासाठी घेण्यात आलेला आहे हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे आता या निर्णयाच्या माध्यमातून तांदूळ बंद करून त्याऐवजी ज्या नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत कोणकोणत्या नऊ वस्तू आहेत याबद्दलची माहिती जाणून घ्या यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशा या नऊ वस्तू आता तुम्हाला रेशन कार्डावरती दिल्या जाणार आहेत यामध्ये तांदूळ आता बंद होणार आहे तांदूळ आता तुम्हाला दिलं जाणार आहे दिलं जाणार नाही या तांदूळऐवजी या ज्या नऊ वस्तू आहेत तुम्हाला पुढील महिन्यापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत अतिशय महत्वपूर्ण हा निर्णय आहे मित्रांनो या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना चांगला फायदा होणार आहे हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की आवर्जून शेअर करा कारण प्रत्येक आपल्या गावातील लाभार्थ्यांना या संदर्भातील माहिती होईल आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे सर्वप्रथम अचूक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत जातील मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र